पुणे शहरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडूशेठ दत्त मंदिरात देखील दत्तजयंतीनिमित्त आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली असून भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण. पुण्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या ह्या मंदिराला 121 वर्षाची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकासाठी दत्तयाग आणि अभिषेकाचं खास आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांनी पहाटे 5 पासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाईच्या वतीने सर्व दत्त भक्तांचे स्वागत. आज दत्तजयंतीनिमित्त सकाळी 5 वाजल्यापासूनच दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. मोठ्या संख्येने भाविक सकाळपासूनच येत आहेत. मंडपामध्ये आपण स्वहस्ते अभिषेकाची सोय केलेली आहे. दत्तयाग सकाळी एक झाला, आतापर्यंत दुपारी एक दुसरा दत्तयाग होतो आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 5 पर्यंत स्वहस्ते अभिषेक लोकांसाठी सोय केलेली आहे. व्यवस्थित लोकांना दर्शन व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश. व्यवस्थित लाईन चालू आहेत. पुष्पसर्जन आपण बघतात. 121 वर्ष जुनं मंदिर असल्यामुळे इथं विविध महाराष्ट्रातले विविध संत इथं येऊन गेले. ती परंपरा आहे. पुणे शहरातलं एक मोठं प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान हे आहे आणि आपल्या सर्व दत्तभक्तांचं परत एकदा स्वागत करतो.